आज आपण औरंगाबाद जिल्ह्याविषयी माहिती घेणार आहोत। तरी औरंगाबाद जिल्ह्याची ऑफिशियल वेबसाईट आहे औरंगाबाद.gov.in। तर या वेबसाईटवरती काही प्राथमिक माहिती जिल्ह्याची दिलेली आहे। औरंगाबाद जिल्हा प्रामुख्याने गोदावरी नदीचे खोरे येथे आहे आणि काही भाग तापी नदी खोरेच्या उत्तर पश्चिमेला आहे। त्यानंतर सीमा आपल्या तेवढी महत्वाची नाही आहे। एकूण वनक्षेत्र आहे 135.75 चौरस किलोमीटर। त्यानंतर महत्वाची मुख्य नदी ही गोदावरी आहे। तसेच तापी, पूर्णा, शिव, कम, दुधी, गहलती आणि गिरजा या नद्या आहेत। त्यातल्या दुधा, गहलती आणि गिरजा या गोदावरीच्या उपनद्या आहेत। आता औरंगाबाद जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ हे 10,100 चौरस किलोमीटर आहे। त्यानंतर स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने एवढी माहिती तर काही नाही आहे। आपण थोडं त्यांची इतर महत्वाची माहिती पाहू। इथं दिलेलं आहे जिल्ह्याचं एकूण क्षेत्रफळ आहे 10,100 वर्ग किलोमीटर। लोकसंख्या आहे 37 लाख। साक्षरतेचं प्रमाण आहे 61.15%। एकूण गावे 1314 आणि नगरपालिका 7 आहेत। महानगरपालिकाची काही तर ते संख्या दिलेली नाही इथे, पण औरंगाबादला एक महानगरपालिका आहे। त्यानंतर आपण सर्व इथल्या पर्यटनाच्या बाबतीत बघू, महत्वाचे ठिकाणं बघू। पहिल्यांदा आपण पहिल्यांदा महत्वाचं ठिकाण आहे पांचकी, बाबा शाह मुसाफिर दर्गा, नंतर छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय आहे, मराठा साम्राज्याची माजी शासक युद्धशस्त्रे आणि इतर पुरातन वस्तू सार्वजनिक पाहणीकरिता इथे ठेवलेल्या आहेत। या संग्रहालयाचं मुख्य आकर्षण काय आहे तर 500 वर्षीय युद्ध सूट आणि एक 400 वर्षीय पैठणी साडी आणि औरंगजेबद्वारे कुरांच्या हस्तलिखी ती येथे आहेत। त्यानंतर इतिहास संग्रहालय एक औरंगाबादला आहे। त्यानंतर सोनेरी महाल आहे आणि सलीम अली पक्षी अभयारण्य आहे। MPSC ने भरपूर प्रश्न विचारलेला आहे की महाराष्ट्रात सलीम अली पक्षी अभयारण्य कुठे आहे, तर याचं उत्तर हे औरंगाबाद येतं। यानंतर आपण पर्यटनामध्ये पर्यटन स्थळे बघू कोणती कोणती आहे। पहिल्यांदा आहे एलोरा लेणी व घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरूळला। तर ह्या काही वेरूळच्या लेण्या आहेत जे की जागतिक सांस्कृतिक वारसा म्हणून यांना मान्यता भेटलेली आहे, त्यामुळे हे महत्वाचं आहे। एक इथले आहे अजिंठा लेणी आणि दुसरे आहेत वेरूळ लेणी। तर या दोन्ही युनेस्को या जागतिक संस्थेच्या मान्यताप्राप्त यादीमधल्या आहेत। त्यानंतर दौलताबादचा किल्ला आहे आणि बीबीका मकबरा आहे। बीबीका मकबरा हा ताजमहलची प्रतिकृती असं समजलं जात। या दोन लेण्याबद्दल डिटेल माहिती आपण आपल्या नोट्स मधून बघून घेऊ, तिथं सविस्तर दिलेलं आहे। त्यानंतर महत्वाच्या या दोनच गोष्टी आहेत, या व्यतिरिक्त इथं काही माहिती त्यांनी दिलेली नाहीये। आपण इतर माहिती आपल्या नोट्स मधून पाहू। तर ही औरंगाबाद जिल्ह्याचा हा नकाशा आहे, यातील काही तालुके दिलेले आहेत। पहिलं म्हणजे औरंगाबाद, पैठण, गंगापूर, वैजापूर, खुलताबाद, कन्नड, सोयगाव, सिल्लोड आणि फुलंब्री। तर अशा पद्धतीनं औरंगाबाद जिल्ह्यामध्ये एकूण 9 तालुके आहेत। तर हे आपले नोट्सचे काही महत्वाचे पॉईंट्स आहेत औरंगाबाद जिल्ह्याविषयी। तर याचा आपण थोडंसं पहिल्यांदा सुरुवातीला निर्मिती व इतिहास पाहू। तर या शहराचे पूर्वीचं नाव खडकी असं होतं। सध्या खडकी कॉन्टेनमेंट बोर्ड पण इथंच आहे। त्यानंतर मलिक अंबर याने 1604 याची स्थापना केली। औरंगाबाद म्हणजे जी खडकी आहे त्याची स्थापना मलिक अंबरनं 1604 केली। त्यानंतर 1626 याचे नाव फत्तेपूर असे ठेवले। 1653 औरंगाबाद म्हणून औरंगाबाद सुभेदार म्हणून आल्यानंतर त्याने या शहराला औरंगाबाद असे नाव दिले। म्हणजे औरंगाबाद नावाचा एक सुभेदार होता। तर 1653 जेव्हा तो इथे आला तेव्हा त्यांनी त्या शहराला स्वतःचं नाव दिलं, फत्तेपूर हे नाव कमी करून। त्यानंतर जसं की एकूण 9 तालुके आपण आता बघितले, महानगरपालिका 2 आहे त्या ठिकाणी आणि नगरपालिका 8 आहे। एकूण क्षेत्रफळ आहे 10,130 किलोमीटर स्क्वेअर आहे। क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रात 13वा क्रमांक आहे याचा। एकूण लोकसंख्या आहे 37 लाख इथली। त्यानंतर साक्षरतेचं प्रमाण आहे 79%। त्यानंतर महत्वाच्या नद्या आहेत गोदावरी, दुधना, खाम, येळगंगा, पूर्णा, वाघूर, केळणा, अंजना, गिरजा, शिवना ह्या महत्वाच्या नद्या या जिल्ह्यामधनं वाहतात
आणि सर्वात मुख्य नद्या म्हणजे तीन आहेत, गोदावरी, तापी आणि पूर्णा. आता महत्वाचं धरण म्हणजे गोदावरी नदीवरती जायकवाडी धरण आहे. औरंगाबाद जिल्ह्यामध्ये डोंगर रांगाही भरपूर आहेत. वेरूळ डोंगर आहे, अजिंठा डोंगर, अतुल डोंगर, सातुनंदा डोंगर, सातमाळा डोंगर, सुरपालनाथ डोंगर. त्यानंतर घाट म्हणजे अजिंठा घाट आहे औरंगाबाद आणि जळगाव रोडला, कायरवाडी घाट आहे जुन्नर आणि पैठण रोडला, कोडाईवारी घाट आहे सटाणा आणि पाटण पैठण रोडला. त्यानंतर वने तेवढं काही महत्वाचं नाही आहे, तुम्ही फक्त एकदा वाचून घ्या. त्यानंतर अभयारण्य महत्वाचं आहे, गौताळा अभयारण्य आहे, हे औरंगाबाद व जळगाव जिल्ह्यामध्ये येतं. त्याचं क्षेत्रफळ 260 किलोमीटर स्क्वेअर आहे. आणि जायकवाडीला पक्षी अभयारण्य आहे. त्यानंतर वन उद्यान मध्ये सिद्धार्थ उद्यान आहे औरंगाबाद शहरामध्ये, आणि पैठणचे संतनाथ उद्यान आहे पैठण तालुक्यामध्ये. यामध्ये जागतिक वारसा स्थळ म्हणजे वेरूळ अजिंठा लेणी एक आहे. त्यानंतर दुसरे महत्वाचे स्थान बीबीका मकबरा आहे, पांचती आहे, दौलताबाद किल्ला आहे, तसेच औरंगाबादची शहराची ओळख ही 52 दरवाज्याचे शहर म्हणून आहे. आणि सगळ्यात महत्वाचं औरंगजेबाची कबर आहे. या महत्वाच्या गोष्टी औरंगाबाद शहरामध्ये आहे तसं. त्यानंतर मृदा तुम्ही एक वेळेस वाचून घ्या. विद्युत केंद्र म्हणजे पैठण येथे जायकवाडी प्रकल्प आहे, हा जलविद्युत प्रकल्प आहे. 12 मेगावॅट वीज निर्मिती करण्याची त्याची क्षमता आहे. नंतर पर्यटन स्थळे मध्ये औरंगाबाद हा जिल्हा भारतातला असा एकमेव जिल्हा आहे ज्यामध्ये दोन जग प्रसिद्ध हेरिटेज वस्तू म्हणजे अजिंठा आणि वेरूळ लेणी आहेत. अजिंठा आणि वेरूळ लेण्या या 5व्या 8व्या शतकात गुफेमध्ये साकारलेल्या लेण्या आहेत. सोयगाव तालुक्यातील अजिंठा गावात जगप्रसिद्ध अजिंठा लेणी आहे, आणि खुलताबाद तालुक्यातील वेरूळ गावामध्ये जगप्रसिद्ध वेरूळ लेणी व 12 ज्योतिर्लिंगापैकी एक येथे आहे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग आहे. त्यानंतर बीबीका मकबरा आहे, बेगम राबियाची म्हणजे औरंगजेबाची पत्नी होती तिची कबर आहे. बीबीका मकबरा ही वास्तुशिल्प हुबेहूब आग्राच्या ताजमहलाची प्रतिकृती आहे. ही शहराच्या एकदम मध्यभागी आहे. दौलताबादचा किल्ला मोहम्मद तुगलकाची राजधानी होती. शहरात पांचकी पाण्यावरची चक्की आहे. बुद्ध लेणी मुघल काळात 52 दरवाजे आहेत. तसेच पैठण येथे संत एकनाथ महाराजांचे समाधीस्थळ आहे. जायकवाडी धरण आहे नाथसागर पैठण येथे. त्यानंतर पैठण हे ऐतिहासिक शहर आहे, पैठणी साड्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. तसंच जिल्ह्यामधली हिमरू शाल सुद्धा प्रसिद्ध आहे. नंतर खुलताबाद येथे मुघल बादशाह औरंगजेबाची कबर आहे. प्रादेशिक वस्तू संग्रहालय येथे आहे. महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणून हा ओळखला जातो. तर औरंगाबादची ओळख लक्षात ठेवा, एकतर 52 दरवाजेचे शहर, त्यानंतर लेण्यांचा जिल्हा, त्यानंतर म्हैसमाळ हे थंड हवेचे ठिकाण जिल्ह्यामध्ये आहे. औरंगाबाद जवळ चिकलठाणा हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ आहे. भारतात अलाहाबाद नंतर खुलताबाद येथे हनुमानाची निद्रिस्त अवस्थेतली एकमेव मूर्ती आहे. जगप्रसिद्ध कैलास लेणी ही औरंगाबाद येथील वेरूळ या गावी आहे. तसेच पाणी व व्यवस्थापन संस्था ही औरंगाबाद येथे आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपेगाव हे संत ज्ञानेश्वरांचे जन्मस्थळ आहे. तर औरंगाबाद जिल्ह्याविषयी आपल्याकडे एवढी माहिती उपलब्ध आहे, आणि परीक्षेच्या दृष्टीने ही सर्व माहिती खूप महत्वाची आहे. या माहिती व्यतिरिक्त जर काही माहिती द्यायची राहिल्यास आपण ती माहिती खाली कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.